रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा ताजा बातम्या। गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय News24 सह्याद्री। गॉसिप कल्ला या तुमच्या आवडत्या शो मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहुयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आयुष्यातलं एक एक वादळ आता काहीसं शांत होताना दिसतंय। यातच आता ती आणखीन एक मोठा रियालिटी शो जज करताना दिसणार आहे। इंडियाज गॉट टॅलेंट हा शो शिल्पा जज करणार आहे। तिने याचा प्रोमो देखील शेअर केलाय। सुपर डान्सर चॅप्टर 4 संपल्यानंतर शिल्पा इंडियाज गॉट टॅलेंटचा 9वा सीझन जज करेल। लवकरच या शोचं ऑडिशन सुरू होणार आहे। या शोमध्ये देशभरातील अनेक लोक येऊन त्यांच्यात असलेले कलागुण प्रेक्षकांसमोर सादर करताना दिसणार आहेत। अभिनेत्री काजल अग्रवाल गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नन्सीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे। काही दिवसांपासून बातम्या येत होत्या की ती प्रेग्नंट आहे आणि लवकरच ती आणि गौतम किचलू पहिल्या बाळाचे पालक होणार आहेत। या बातम्यांमध्ये आता काजलनं तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत। यामध्ये काजलनं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, यात ती खूप आकर्षक दिसत आहे। तसं तर गरोदरपणाच्या या बातम्यांवर स्वतः काजलनं मात्र आपली प्रतिक्रिया दिलेली नाही। कौन बनेगा करोडपती शोच्या मंचावर बिग बी अमिताभ बच्चन स्पर्धकांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत धमाल करताना दिसतात। नुकताच या शोचा एक नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे। यात स्पर्धकाने बिग बींच्या डिझायनर कोटवर अशी कमेंट केली आहे की बिग बी देखील हैराण झाले आहेत। येत्या भागामध्ये प्रांशू त्रिपाठी यांना हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाल्याचं या प्रोमोमध्ये दिसत आहे। प्रांशू बिग बींना त्यांच्या कोटवर कमेंट करताना म्हणतात, सर मला तुम्हाला काही सांगायचं होतं, माझ्याकडे देखील असा सूट आहे मात्र त्याला असा खिसा नाही, हे खूप बेकार वाटतं, अजिबात चांगलं दिसत नाही, अशा प्रकारचे सूट लग्नात घालतात, असं प्रांशू म्हणत असताना बिग बी मात्र हैराण झालेत। प्रांशूच्या या कमेंटवर बिग बी म्हणालेत, हा खेळ संपला की मी तुम्हाला सूट देऊन टाकतो। अभिनेत्री राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या आगामी चित्रपटामध्ये लवकरच दिसणार आहे। या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचं शूटिंग ऍस्टोनिया येथे पूर्ण झालं आहे। सुरक्षेचे नियम पाळून राणी मुखर्जी आणि तिच्या टीमने बायोबबलमध्ये आवश्यक खबरदारी घेत हे शूटिंग पूर्ण केलंय। संपूर्णपणे महिलांना समर्पित हा चित्रपट असल्याने राणीसाठी तो खास आहे। लवकरच भारतात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे। मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटाचं दिग्दर्शन आशिमा छिब्बर यांचं आहे, तर मोनिशा अडवाणी, मधु भोजवाणी आणि निखिल अडवाणी यांचीही निर्मिती आहे। बहुप्रतीक्षित शो बिग बॉस मराठीला अखेर सुरुवात झाली आहे। 15 स्पर्धकांनी या घरात प्रवेश घेतला आहे। यामध्ये हिंदी मालिकांमध्ये काम करणारी मराठमोळी अभिनेत्री स्नेहा वाघचा देखील समावेश आहे। तर यामध्ये स्नेहाचा पहिला पती आविष्कार दारवेकर सुद्धा सहभागी झाला आहे। दरम्यान आपल्या दोन्ही अपयशी लग्नाबद्दल चर्चा करणाऱ्या स्नेहा वाघवर अभिनेत्री काम्या पंजाबी भडकली आहे। आणि आता गॉसिप कल्लामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहत राहा News24 सह्याद्री। गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।